बांठी आयोगानं राज्यभरातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं ओबीसी बांधवांच्या हक्काच्या अंदाजे 33,000 जागा कमी केल्याचा आरोप प्राध्यापक हरी नरके यांनी केलाय. ओबीसींचं फेर सर्वेक्षण करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टानं ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण पुन्हा बहाल केलंय खरं, पण हे करताना 27% जे आरक्षण होतं सरसकट ते कमी केलेलं आहे. ते सगळ्या ठिकाणी सारखं नाही. त्याचा फटका थेट ओबीसी बांधवांना असा बसलो की जवळपास 33,000 जागा कमी झाल्यात असं स्वतः ओबीसींचे सगळे चळवळीतले मेन जे करते धरते प्राध्यापक हरी नरके सर यांनी जे सगळी आकडेवारी शोधून काढली अभ्यास करून. सर मला सांगा वस्तुस्थिती काय आहे, कारण दावा केला जातो की ओबीसींना 27% आरक्षण मिळालं कमी अधिक प्रमाणात. आहे ते सगळं राखीव आहे, पण वस्तुस्थिती काय काय झालं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला माहिती इम्पेरिकल डेटा जमा करायला सांगितला होता आणि ट्रिपल टेस्ट करायला सांगितली होती. त्याच्यानुसार एक टेस्ट त्यातली कसोटी ही होती की प्रत्येक ग्रामपंचायत निहाय ओबीसीची लोकसंख्या किती आहे, त्यांना प्रतिनिधित्व किती आहे आणि ते किती दिलं पाहिजे असं सुचवायचं होतं. त्यानुसार भाटिया आयोगाने जो 781 पानांचा अहवाल तयार केलेला आहे तो काळजीपूर्वक वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की भाटिया आयोगाने खूप लबाड्या केलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 28,000 ग्रामपंचायती आहेत आणि त्याच्यामध्ये ओबीसींसाठी राखीव जागा ज्या आहेत त्या 60,972 आहेत, परंतु भाटियांनी फक्त त्यातल्या 28,065 द्याव्यात असं सुचवलेलं आहे. म्हणजे 33,000 जागांचं नुकसान ओबीसींचं एकट्या ग्रामपंचायतीमध्ये खुले इन्स्टिट्यूटनी त्या जनगणनेच्या आधारे निष्कर्ष काढला होता की महाराष्ट्रामध्ये ओबीसींची लोकसंख्या 49% आहे. आता ही जनगणना असल्यामुळे विश्वासदार आहे. मग तो निष्कर्ष 49%चा झाकून ठेवून भाटियांनी 27 ते 37 असा निष्कर्ष काढला. याच्यामध्ये दोन लबाडे आहेत. एक म्हणजे आपण आता पाहिलं की काही जिल्ह्यांमध्ये 72% लोकसंख्या आहे, मग तुम्ही खालची 27 सांगता तर वरची 72 सांगायला पाहिजे प्रामाणिकपणाचा भाग म्हणून, पण तिथं तुम्ही 37 सांगता आणि जनगणनेची सुद्धा आकडेवारी तुम्ही दडवता. आणि डॉक्टर आंबेडकरांनी हुवेअरदी शुद्राज नावाचं पुस्तक लिहिलं, 46 साली लिहिलं, त्यात आंबेडकरांनी लिहिलंय की ओबीसीची लोकसंख्या 55% आहे. तर हे पुस्तकच बेदखल केलं भाटियांनी. भाटियांनी महात्मा फुल्यांनी शेतकऱ्याच्या आसूडपासून अनेक गोष्टी ओबीसींसाठी लिहिल्या, पण तेही बेदखल केलं. आणि तुमचा प्रश्न होता की मग याच्यावर उपाय काय, तर डॉक्टर आंबेडकरांनी जी मागणी 46 साली केली होती, जनगणना जनगणना आणि जनगणना, कारण जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही. ओबीसींचं पुन्हा एकदा फेर सर्वेक्षण आणि जनगणना करणे, त्याशिवाय ओबीसींना त्यांना त्यांच्या हक्काचं राजकीय आरक्षण मिळणार नाही असंच त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होईल असं भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे. शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आमचं सरकार मजबूत स्थितीत असून त्यांना किती स्वप्न पाहायची आहेत ती पाहू द्या असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. तर मंत्रिमंडळ विस्तारावरून सुद्धा राऊत आणि शिंदेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. 16 आमदार हे अपात्र ठरतील 10th शेड्यूलनुसार, हे नक्की, किंवा त्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागेल, मग ते स्वतःला शिवसैनिक कसे म्हणणार. त्यांना एखाद्या पक्षाचा आसरा घ्यावा लागेल. अशावेळी यातले किती आमदार हे दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची संपूर्ण कल्पना आमच्याकडे आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची कारण गरज नाही. त्यांना ते स्वप्नात राहू द्या, चांगलं आहे ते. ते स्वप्न पाहत असतात, त्यांना स्वप्न पाहू द्या. हे राज्यामध्ये 166 लोकांचं सरकार आहे. केंद्रात देखील आपल्याला माहीत आहे, लोकसभेमध्ये देखील 12 लोकांनी स्पीकरला पत्र दिलेलं आहे. दोन्ही सदनामध्ये आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे. सरकार पूर्णपणे मजबूत सरकार आहे, त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या. मंत्रिमंडळाची स्थापना अद्याप होऊ शकली नाही. 2-1 महिना झाला तरी दोघांचंच कॅबिनेट बेकायदेशीरपणे निर्णय घेत आहे.
त्यातून महाराष्ट्राला काय मिळत आहे आणि त्यांच्या गटाला काय मिळत आहे हा एक संशोधनाचा विषय. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा गेला एक महिन्यापासून सुरू. या गटानं शिवसेनेतून बाहेर पडून नक्की काय मिळवलं आणि महाराष्ट्राला काय दिलं याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली. लवकरात लवकरात मंत्रिमंडळ विस्तार होईल, परंतु आपल्याला मी सांगतो की मंत्रिमंडळ विस्तार तर लवकर होईलच, परंतु आम्ही जेव्हापासून मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर आपण पाहताय की शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे निर्णय घेतले. या ठिकाणी पेट्रोल डिझेलमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी वळवण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर कालच्या कॅबिनेटमध्ये देखील आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे सरकारचं जे कारभार आहे, काम आहे, कुठेही आम्ही थांबू दिलेलं नाही. बिलकुल जे राज्यातल्या जनतेच्या हिताचं आहे तिथे कुठेही बाधा येणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे